आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघातील पठार भागातील बोटा या गावातील माळवाडी आणि खंडागळे वस्तीमध्ये 2 दिवसापूर्वी या परिसरामध्ये शेळ्या चारत असताना विषबाधा झाली आणि या खंडागळे परिवारातील तब्बल मला वाटतं 19 शेळ्यांना विषबाधा होऊन या शेळ्या दगावल्या. प्रचंड मोठी या घटनेनं ही जीवितहानी या निमित्तानं झालेली आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि म्हणून त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं, या कुटुंबाला उभारी देण्याच्या दृष्टीनं आणि परत त्यांना एक चांगल्या प्रकारची साथ देण्याच्या दृष्टीनं या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे. खरं तर आजच्या ह्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ कॉलेजचे काही प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक स्वरूपाची एक चांगली मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून जसं जसं शक्य होईल या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय. खरं तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्यानं अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यामध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढताना आपण सर्वजण पाहतोय. काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये मवेशी या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेवणातून विषबाधा झाली आणि जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी त्याचा त्रास झाला. त्याच्यानंतर बारीमध्ये देखील सुद्धा अशाच प्रकारचे विषबाधाचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता. मला वाटतं कालचीच एक घटना आहे. कोथरूडमध्ये देखील सुद्धा एका लग्नामध्ये लोक जेवली म्हणून त्या ठिकाणी विषबाधा झाली. अशा प्रकारच्या अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे. आमची ह्या निमित्ताने एक प्रामुख्याने मागणी, एखादी घटना घडल्यानंतर जी काही समाजसेवी जी काही लोक ही फार कमी आहेत ते पुढे येतात, त्या कुटुंबाला मदत करतात. परंतु प्रत्यक्षरित्या अशा प्रकारची जर जीवित जर हानी जर झाली एक मोठा आघात त्या त्या कुटुंबावर ओढत वाचतो. मागं मवेशीला जी काही विषबाधा झाली त्याच्यातली एक वृद्ध महिला त्या विषबाधेनं दगावल्याचा प्रकार आपण सर्वांनी बघितलेला आहे. आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं जर घडत असतील तर मला वाटतं अन्न व प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळे चौकशी झाली पाहिजे. लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी अशा ज्या काही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत आहे त्या आपल्या अन्न व औषध प्रशासन विभागानं त्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे, वेगवेगळे नमुने तपासले पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्हिजिट करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक निर्णय अशा प्रकारचा अहवाल पुढे आणला पाहिजे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडत असताना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर सातत्यानं 2-4 घटना जर ताज्या असताना अशा प्रकारची जर घटना जर घडत असतील मला वाटतं अन्न व औषध प्रशासन विभागानं एक दक्ष राहिलं पाहिजे. आपल्या नगर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन काही नमुन्यांची तपासणी केली पाहिजे. परत अशा प्रकारची जीवितहानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. आजच्या ह्या खंडागळे परिवाराला खरं तर स्वामी समर्थ प्रशासनानं जी काही मदत केली ही खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. आणि त्यांच्या मदतीनं किमान हा परिवार एक चांगल्या प्रकारचा उभा राहील. मला वाटतं आज जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश टांबले यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की ह्या परिवाराला पुन्हा उभारी देण्यासाठी जी काही मदत गोळा करतील जे काही करतील त्यांच्यासाठी तो आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आपण सर्वजण ह्या निमित्ताने ह्या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, स्वागत करतो. आणि ह्या परिवाराला किंवा ह्या आपल्या सर्वांच्या या चॅनलच्या माध्यमातून बाकी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी या परिसरातील सर्व मायबाप जनतेला एक आवाहन करतो की आपला उदरनिर्वाह खरं तर याच पशु पक्ष्यांवर असतो. आणि म्हणून ही सगळी करताना शेळ्या चारताना गुरं चारताना आपण थोडीशी काळजी घ्या. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली.
लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।